नमस्कार मित्रांनो, मी अक्षय समनाथ तुमचं कोकण एक ओडिया चॅनलवर स्वागत करतो. आम्ही आता जैतापूर पेट्रोल पंप जवळ आहे आणि कुठे आहे आपल्याला? विजयदुर्ग ना? विजयदुर्ग किल्ल्याला जायचं. इकडनं किती वेळ लागेल आपल्याला? 30-35 किलोमीटर असेल. इकडून? इथून 35 किलोमीटर. हां, इथून 30-35 किलोमीटर असलं पाहिजे. पण असं काही ठरलं नव्हतं, आम्ही डायरेक्ट निघालो आणि इथे जैतापूर पेट्रोल पंप जवळ येऊन ठरलं की जायचं करून विजयदुर्गला. बघू अजून कोणता स्पॉट ठरला तर तिकडे पण जाऊ. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया. किल्ला ॲक्च्युली बंद आहे मित्रांनो. सो म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये किल्ला बंद केला, अजून परमिशन मिळाली नाही ओपन व्हायला आणि फक्त बोटीने फिरायला देतात साईडने. किल्ल्याचं बांधकाम बघत असाल तुम्ही. जाऊ शकतो सगळे. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, तुम्ही बघत असाल बंद केलंय. महाराष्ट्रात पण ठीक आहे ना, एवढं आलं तर चांगलं. एवढं फिरायला भेटत. यूट्यूब वाले आता ऍक्च्युली मी बोटीने जातोय, मग बोटीने किल्ल्याचा पूर्ण राऊंड मारणार आहे. किल्ला पूर्ण किती एकर मध्ये सचिन? 17 एकर 19 गुंठ्यामध्ये किल्ला आहे पूर्ण. अच्छा, सुपर व्ह्यू मध्येच आहे मी पण. अच्छा, बोटी जायचं का? बूट कसले हलते रे? मी पुढे. बोट निघाली आमची. कसं वाटतं मित्रांनो? किल्ल्याच्या पूर्ण भोवती राऊंड मारणार आम्ही. काश आतून मिळालं असतं, आतमध्ये जाऊन बघायला मिळालं असतं तर खूप छान वाटलं असतं. इकडनं दिसत असेल आणि हा कदाचित आम्हाला डॉल्फिन पण बघायला मिळते. 1105 ते 1205 या कालावधीमध्ये राजा भोज निशिगारगणाचा राजा भोज ने हा किल्ला बांधलेला. 1653 ला विजयादशमी, पहिलं किल्ल्याचं नाव होतं घेरिया, क्षेत्रफळ होतं 5 एकर मध्ये आणि किल्ल्याच्या चारही बाजूने पाण्याचा वेढा होता. एक मिनिट सांगतो, पुढे 2 नंबर तटबंदीवरती भुयारी मार्ग आहे बघा, तुम्हाला दिसतो काय? ते तुपगोळ्यांचा मारा आहे. तो ते भुयारी मार्ग आहे, तटबंदीतून आलेला भुयारी मार्ग. ह्या बुरुजावरती यायचं, हा बुरुज ढासळलेला आहे. हा टेणी बुरुज आहे, तुम्हाला ते 50 मीटरचा भुयारी आहे हा बुरुज ना? हा हा, ह्या बुरुजावर. त्यानंतर ते सेकंड ला आहे, ते तुम्हाला भुयारी मार्ग आलेला आहे. अच्छा, तिकडे भुयारी मार्ग आहे. तर 1653 ला शिवाजी महाराजांनी विजयादशमी दिवशी किल्ला जिंकला, म्हणून याचं नाव विजयदुर्ग ठेवलं आणि 17 एकर 19 गुंठ्यामध्ये विस्तार केलेला आहे किल्ला, आता वाढवलेला आहे. अच्छा, हा 3 तटबंदीचा किल्ला आहे. हा हा, तुम्ही बघू पाहू शकता, 3 तटबंदी आहेत. त्यांनी 2 नंबर 3 नंबर. अच्छा, तर साधारणतः तटाची उंची 20 ते 30 फूट आहे बघा उंचीला. जे गोल आकाराची तुम्हाला दिसत ते बुरुज आहे. हो, प्रत्येक बुरुजाचं नाव 27 बुरुज आहे त्या किल्ल्याला. तुम्ही पूर्ण किल्ला फिरून आला 27 आपल्याला बुरुज लागतात. प्रत्येकाचे नाव अलग अलग आहे. तानाजी बुरुज आहे, दर्या बुरुज आहे,
लोकांना आपली खाडी गेलेली आहे वाघोडन करून मुटाट असं करून खारेपाटणला गोवा मुंबई हायवेला जाऊन पोहोचते. पहिला जिल्हा एक होता रत्नागिरी सिंधुदुर्ग एक होता, कालांतराने बदल झाला, सिंधुदुर्ग अलग झाला, रत्नागिरी अलग. हा आपल्या राईट साईडला दिसतोय सगळा रत्नागिरी जिल्हा बघ माडबत. समोर तर तुम्हाला काही पुष्ट येते माडबत म्हणून गाव आहे ते. अच्छा. नंतर समोर आपल्या डोंगर दिसतोय त्या उष्णीपूरचा प्रकल्प जैतापूरचा वीज प्रकल्प होतोय ना तो समोर होतोय आपल्या. अच्छा. आणि रिफायनरी जो होतोय तो 34 किलोमीटर आपल्या बॅक साईडला आहे. वाघोडनची खाडी पाठच्या बाजूला आपल्या वाघोडनला आहे रिफायनरीचा. कांदासाठी हा दगड इथला बाहेरून आणलेला नाही, तांबा दगड आहे. तुम्ही पाहू शकता हा दगड कातळबाग तोड होतो किल्ल्याचं बांधकाम केलेला. मिश्रण करून बांधकामासाठी वापर केलेला आहे. लॉक पद्धतीचं बांधकाम आहे. तुम्ही एक दगड आता पुढे थोडं बांधकाम ढासळलेलं आहे बघा, तिथे तुम्हाला एक दगड पडतो. लॉक पद्धतीचं बांधकाम कसं असतं आणि आपण आता बांधकाम आपल्या घरी कसं करतो, भिंतच कोसळते, तसं पूर्ण कोसळत नाही. आपण पुढे बघूया, कोसळलेला भाग आहे, समुद्राच्या बाजूने कोसळलेला आहे. आता आपण लाईट हाऊस सोडली की अरबी समुद्र आला खाडीमध्ये. आपण तुम्हाला पाणी बघा, बदल झालेला पाण्याचा दिसेल. इथे मी ऐकलेलं पाण्यात ते बांधलं होतं ते कुठे असं पाण्याखाली आमचा कॅमेरा जाऊ शकतो दिसणार नाही. त्याला डीप पाहिजे. स्कुबावले आहेत ना ते जाऊ शकतो. बघत होते स्कुबावले जो हा गाळ आहे गाडीतला आलेला, तो गाडीचा आपला सॉरी गाडीतला गाळ साचून दलदलयुक्त असं निर्माण झालं तिकडे. आणि त्यात जर पर्यटक रुतले तर वरती येऊ शकत नाही, स्कुबाचं कॅन्सल झालं. आणि साधारणतः स्कुबाला 8 ते 7 मीटर पाण्याची उंची लागते, तिथे 10 ते 12 फूट आहे. पण तुम्हाला समुद्रातले जे वनजीवन प्राणी आहेत पाण्यामधले ते तुम्हाला पाहता आले असते. एवढं बघण्यासारखं हा पॉईंट बघण्यासारखं आहे. ते ऍक्च्युली ऐकलं होतं आम्ही, कोणीच तसं केलं नव्हतं. शिवाजी महाराज आपले पहिलेच होते पाण्याखाली. भिंत परक्याचे जहाज लाकडी जहाज म्हणजे ते शिडावरती यायची. आता कालांतराने आता आपलं इंजिन झालं, नंतर हे लोकल खाडीमध्ये जो भाग जायचा जहाजांचा तो शिडाच्या ओढीवरूनच जायचा. शिडाच्या बोटी होत्या ना लाकडी, त्याच बोटी आतमध्ये जायच्या मालवाहतुकीच्या. समजा पर्च्युटन आपलं म्हणतात तर हे रेशनिंगच साहित्य, तुमचं लाकड लाकडू गणपतीची माती चाडू माती बोटीतनच यायची ना त्यावेळी. ती जेटीला उतरली जायची, तिथनं मग पास केली जायची. आता कालांतराने आता रेल्वे आली कोकणामध्ये, सर्व बंद झाले. इकडे पण एंट्रन्स आहे का कोणता? नाही तोच आहे, एकच एंट्रन्स आहे. राणीचा महाल वगैरे तुम्हाला मुसई माती दडबंदीवरती दिसतात. राणीचा महाल इकडनं पाण्याच्या खालून भुयारी मार्ग गेलाय. कुठे गेलाय? धुळपवाडा. सरदार धुळपवाडा इकडे गेलेला आहे पुन्हा. आणि तिकडे सगळे राणीचे महाल आहे. हा बीच कोणता? विजयदुर्ग चौपाटी. हा विजयदुर्ग चौपाटी आहे पूर्ण. किल्ला कसा वाटत मित्रांनो? सगळे आमचे दमलेत जरा गाडीवर ना करू. याला दुर्ग सफर बोलतात जे तुम्ही बोटीतनं राऊंड मारता ते. सो आमची ती कम्प्लीट झालेली आहे
आणि आम्ही आता इकडे निघालो. खूप छान वाटलं. कसं वाटलं रे? मस्त एकदम मस्त वाटलं. आणि तुम्ही येत असाल तर कधी बाबू डोंगरे यांच्या बोटीत आम्ही फिरवलं, त्यांनी खूप छान माहिती दिली आम्हाला. थँक्यू बघा. आम्ही इकडे निघालो आता आणि खूप छान वाटलं किल्ला. हे बोलेल खूप छान वाटलं किल्ला. काश ओपन मिळालं असतं, ओपन मिळालं असतं तर खूप छान वाटलं असतं. अजून दिसायला आतलं दाखवत आलं असतं खूप बरं वाटलं असतं. पण नेक्स्ट टाइम व्हिजिट मारू का बोलतो. जसं त्यांनी सांगितलं तसं आतमध्ये बघायला 42 पॉईंट आहेत. जर ते बघायला भेटले असतं तर आपल्याला अधिक माहिती भेटली असती, आणि अधिक माहिती भेटली असती त्याच्याबरोबरच आपल्याला जागेही बघायला भेटले असतं की काय काय आहे वेगवेगळे. गोड्या पाण्याची विहीर पण आहे, ती पण बघायला आली. ठीक आहे, नेक्स्ट टाइम जाऊ. नेक्स्ट टाइम ठीक आहे, चला आता मग निघू इकडनं. तिथे ऍक्च्युली राईट साईडला जवळ एक सिद्धी गणेश मंदिर आहे, सिद्धी गणपती मंदिर आहे. पेशवेकालीन आहे. सो आम्ही विचार करतो जाऊया. चला मग. हा एंट्रन्स आहे मंदिराचा. गणपती मंदिर बंद आहे देव गणपती. हा इथे कळसाचा भाग आहे. लावते लाव. कळसाचा भाग आहे पूर्ण. आणि इकडनं आपण गाभाऱ्याचा एंटर करूया. गाव तुम्ही विचार कराल गाभाऱ्याचा म्हणजे डोर एवढा छोटा का असतो, म्हणजे कारण की आपण कोणत्याही मंदिरात एंटर करताना खाली बघून जायचं असतं, त्यामुळे असतो. चला गणपतीची मूर्ती. तुम्ही बघा तर पाषाणी मूर्ती आहेत एकदम, रिद्धी सिद्धी आणि गणेश. आणि बघून खूप असं जुन्या वाटतात. ते ॲक्च्युली सांगणार असं कोण नाही, त्यामुळे आम्हीच बोलतोय. सचिन आणि मी बघा. आणि इथे मस्त छान अशी लाईट लावली आहे. मंदिर पेशवे का नाही ह्या लोकांनी आता बनवलं असं वाटतंय. खूपच छान बनवलंय हा मंदिराचा सभा मंडप. इथे तुळशी वृंदावन पण आहे समोरच मंदिराच्या. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघाल तर खूप छान केला आहे त्याने. तो मंदिराचा कळस. सो आम्ही आता पडेल कॅन्टीनला इथे मिसळपाव खातोय. फोटोबा करून रेस्टॉरंट आहे तिथे मिसळपाव खातोय. आणि व्हिडिओ इथे संपवत तर ही व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बोला काहीतरी कसं वाटलं? सो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा तुम्हाला कशी वाटतं. चला बाय बाय.